आज ठाणे जिल्ह्यामधल्या नागरी भागातल्या आणि ग्रामीण भागातल्या अनंत चतुर्दशी दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या नियोजनाचा या ठिकाणी आणि दुसऱ्या दिवशी येणाऱ्या ईदच्या मिरवणुकांच्या नियोजनाचा आढावा विशेषतः आमच्या पोलीस प्रशासनाकडनं आणि महानगरपालिका प्रशासनाकडनं आज या ठिकाणी मी घेतला. एकूण पूर्ण जिल्ह्यामध्ये या दोन्ही दिवसाच्या बंदोबस्ताच्यासाठी आपण जवळपास 18,000 अधिकारी कर्मचारी पोलीस विभागाचे हे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. साधारणतः संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर साधारणतः 2100 ते 2200 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत. मागच्या 3-4 वर्षातला अंदाज पाहिला तर साधारणतः 3-4 वाजता अनंत चतुर्दशी दिवशी मिरवणुका सुरू होतात आणि 4 वाजेपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत शेवटच्या गणपती मूर्तीचं या ठिकाणी विसर्जन होत असतं. पण यावेळी असं झालेलं आहे की मुस्लिम बांधवांनी ईदचा सण दुसऱ्या दिवशी साजरा करायची विनंती स्थानिक पातळीवर आपण केली, प्रशासनाकडनं केली, ती मान्य केली. त्यामुळं लगेचच आपल्या पोलिसांना इकडं अनंत चतुर्दशीचा बंदोबस्त संपला रे संपला की लगेचच ईद मिलादच्या मिरवणुकीचा बंदोबस्त त्यांना करावा लागणार आहे. त्यामुळं ताण हा जवळपास 24 तासापेक्षा जास्त म्हणजे 48 तासाची सलग ड्युटी ही आमच्या प्रत्येक शिपिंगपासून ते शेवटच्या आमच्या पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत त्यांना करावी लागणार आहे. परंतु ती मानसिकता आमच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची आहे. सर्व पोलीस आयुक्तांनी आपापल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना तशा सूचना दिल्या, त्यांनी आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. दोन्ही या मिरवणुका अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक आणि दुसऱ्या दिवशीची ईदची मिरवणूक संपूर्ण जिल्ह्यामध्ये शांततेमध्ये पार पडतील असं नियोजन आपण केलेलं आहे. मंडळांना मिरवणुकीत उत्साहामध्ये सहभागी व्हायला कुठेही आडकाठी आपण करणार नाही. त्यांच्या मिरवणुका कारण आपण पाहिलं पाठीमागची 2 वर्ष कोविड होता, गेल्या वर्षी काही प्रमाणात उत्साहामध्ये मिरवणुका झाल्या, परंतु यावर्षी जर आता पाहिलं तर प्रचंड संख्येने लोक गणपतीची मंडळांना देखावे पाहायला बाहेर पडलेत, गणपती पाहायला बाहेर पडलेत, उत्साह लोकांच्यामध्ये आहे. त्या उत्साहावरती कुठंही आम्ही या ठिकाणी त्याला आडकाठी करणार नाही, पोलीस प्रशासन करणार नाही, महानगरपालिका प्रशासन करणार नाही, परंतु इतर लोकांनाही त्रास कुणाला होणार नाही याचीसुद्धा खबरदारी दक्षता दोन्ही लोकांच्या सामंजस्यातनं या ठिकाणी आपण घेऊ. सर्व पोलीस आयुक्तांनी चांगलं नियोजन बंदोबस्ताचं केलेलं आहे, सुरळीतपणानं हे सगळं पार पडेल. आत्तापर्यंतच्या मिरवणूक आत्तापर्यंत जे गौरीबरोबर विसर्जन होतं ते विसर्जन शांततेत पार पडलेलं आहे, कुठंही अनुचित प्रकार जिल्ह्यामध्ये घडलेला नाही, फोर्सफुली कोणावर कारवाई करण्याची वेळसुद्धा या ठिकाणी आलेली नाही. त्यामुळं जनतेचं नागरिकांचं सुद्धा सहकार्य प्रशासनाला आहे, पोलीस प्रशासनाला आहे, नगरपालिका महानगरपालिका प्रशासनाला आहे. त्यामुळं एकूणच हे दोन्ही मिरवणुका शांततेत पार पडतील असं नियोजन जिल्ह्याचं आपण या ठिकाणी केलेलं आहे. आपले काही प्रश्न असतील तर विचारा. आपण वाद्य वाजवायला कुठेही मनाई केलेली नाही, फक्त जे डेसिबलची मर्यादा सुप्रीम कोर्टने घालून दिलेली आहे ती आपण घातलेली नाही किंवा पोलिसांनी घातलेली नाही. माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ज्या डेसिबलमध्ये तो आवाज असायला हवा आहे त्या डेसिबलमध्ये तो आवाज ठेवण्याची अशी सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे. त्यामुळं त्या मर्यादेत राहून कुठंही आपण अशा उत्साहीपणाला कुठंही आपण निर्बंध आणलेले नाही. मिरवणुकीमध्ये वाद्य कुठल्याही प्रकारची वाजवायला मनाई नाही, फक्त त्या मर्यादा ज्या आवाजाच्या आहेत त्या मर्यादेच्या अधीन राहून आपल्याला ते वाजवता येतील. नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असे आदेश दिले असतील तर कदाचित मग ते आमच्या अधिकाऱ्यांना माहिती असतील, मला त्याची म्हणजे मी त्याची माहिती घेतो. पण जे काय आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले असतील त्याचं तंतोतंत पालन या जिल्ह्यामध्ये केलं जाईल.
केलेला आहे। आपण ट्रॅफिकला ज्या ज्या ठिकाणी डायव्हर्शन रूट द्यायचे आहेत, जिथं मुख्य मार्गावरनं मिरवणूक जाणार आहे त्याला डायव्हर्शन रूटसुद्धा स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। त्या डायव्हर्शन रूटवरचीसुद्धा वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारी आपण डिप्लॉय केलेले आहेत। सामान्य नागरिकांना विशेषतः अशा वेळी काही वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णवाहिका असतील किंवा तातडीच्या सेवांकरता जाणारी वाहनं असतील त्यांना कुठंही आळकाटी येणार नाही अशा दृष्टीनं डायव्हर्शनसुद्धा आपण मिरवणुकी मार्गाला दिलेले आहेत। नाही, लोकांचा अंदाज तर आता आपल्याला देता येत नाही, पण आपण सांगितलं तसं 18,000 जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी आपण डिप्लॉय केलेले आहेत। लोकांच्या सहभागावरती, लोकांच्या येण्यावरती कुठेही निर्बंध नाहीत, मर्यादा नाहीत। मी मगाशी जसं म्हटलं तसं यावेळी उत्साह लोकांच्यातला जास्त दिसतोय, त्यामुळं प्रतिवर्षीपेक्षा मोठ्या संख्येनं लोक येतील हे आपण अपेक्षित धरलेलं आहे आणि ते अपेक्षित धरूनच आपण आपलं नियोजन केलेलं आहे। नाही, असा कुठेही सुट्ट्या दिलेल्या माझ्या तरी ऐकवत नाही, कारण आनंद चतुर्दशीची सुट्टी असतील, ईदची सुद्धा सुट्टी, माझ्या माहितीनुसार ईदची सुद्धा सुट्टी असते ना सरकारी सुट्टी, नाही मला कल्पना नाही त्याची, पण अनंत चतुर्दशीची जर सुट्टी असते, ज्या काय सरकारी सुट्ट्या अगोदर घोषित झालेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त कुठेही अशी लोकल सुट्टी द्यावी अशा पद्धतीचा काही तूर्त तरी विचार नाही। महानगरपालिकांनी खड्डे बुजवण्याचं काम मोठ्या प्रमाणात हाती घेतलेलं आहे। जे रस्ते महानगरपालिका क्षेत्रातले आहेत तिथं महानगरपालिका या ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती करते आहे। जिथं इतर काही MMRDA सारखी किंवा MSRDC सारख्या संस्थांचे रस्ते आहेत MMRDA चे, त्या रस्त्यांना सुद्धा आपण त्या महापालिकेनं रस्ते करायच्या सूचना दिल्यात। नंतर त्याचा परतावा जो असेल तो संबंधित ज्याच्याकडे ज्या यंत्रणेकडे तो रस्ता आहे त्या यंत्रणेकडनं तो परतावा त्या महापालिकेला दिला जाईल। महानगरपालिकेचं काम महानगरपालिका करते आहे, कुठल्याही लोकप्रतिनिधींना त्या कामामध्ये सहकार्य करायचं असेल तर ते जरूर करू शकतात, पण महानगरपालिका नगरपालिका जे आमच्या अखत्यारीतले रस्ते आहेत त्या रस्त्यांवरील खड्डे आनंद चतुर्दशीच्या अगोदर आणि ईदच्या अगोदर निश्चितपणानं खड्डे बुजवण्याचं काम मोठ्या प्रमाणात आम्ही प्रशासनाने हातामध्ये घेतलेलं आहे। बरोबर आहे, आपण म्हणताय ते महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प एक पायलट प्रोजेक्ट मी गृह विभागाचा राज्यमंत्री असताना सातारा जिल्ह्यामध्ये राबवलेला होता आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद सातारा जिल्ह्यामध्ये मिळाला, विशेषतः कॉलेज युवतींच्यामध्ये, प्रायव्हेट ट्युशन्स प्रायव्हेट क्लासेसला जाणाऱ्या युवतींच्यामध्ये, मार्केट प्लेसेसमध्ये अशा ठिकाणी असणाऱ्या युवतींच्या बाबतीतली ही योजना साताऱ्यामध्ये फलदायी झाली। इथंसुद्धा मी आता जॉईंट सिपीना मागाशी विचारलं होतं, काहीतरी 68,000 विद्यार्थिनींपर्यंत या योजनेच्या माध्यमात, किती विद्यार्थिनी, 68,000 विद्यार्थिनींच्यापर्यंत आपण पोचलेलो आहे। त्याची सुरुवात आपण केलेली आहे, अधिक गती त्याला देऊ, त्याच्यासाठी काही वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर जरी लागणार असलं तरी जिल्हा नियोजन समितीमधनं ते सुद्धा आपण आमच्या पोलीस विभागाला देऊ, परंतु महिला ह्या सुरक्षितच असल्या पाहिजेत याच्यासाठी उपाययोजना ज्या ज्या कराव्या लागतील त्या या महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून आपण केले जातील। मी आयुक्तांच्याबरोबर चर्चा करून डेडिकेटेड एखाद्या महिला अधिकाऱ्याकडं ह्याची स्वतंत्र जबाबदारी देण्याच्या बाबतीतसुद्धा पोलीस आयुक्तांच्याबरोबर चर्चा करून आपण निर्णय घेऊ। आजची बैठक आणि आजची पत्रकार परिषद ही येणारा गणेश उत्सवाची विसर्जन मिरवणूक आणि मोहरमच्या ईदच्या सणाच्या निमित्ताची आहे। अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत माझ्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन सगळ्या महापालिका आयुक्तांना आहेत,
की अनाधिकृत बांधकामांवरती कडक कारवाई करा, त्याचा आज मी आढावा घेतलेला नाही, त्याचा स्वतंत्रपणे आढावा ज्यावेळी मी घेईन लवकरच त्यावेळी आपल्याला त्याची सविस्तर आकडेवारी माध्यमांना मी देतो. अद्याप त्याचा चौकशी अहवाल प्राप्त नाही. चौकशी अहवाल तो थेट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या विभागाच्या माननीय मंत्री महोदयांच्याकडे जाईल, परंतु अद्याप तो प्राप्त झाला नसावा असं माझं मत आहे, कारण पालकमंत्री म्हणून माझ्याकडे तरी तो आलेला नाही. गणेशोत्सवासाठी याच्यामध्ये आपण सिव्हिल ड्रेसमध्ये काही महिला अधिकारी कर्मचारी, पुरुष अधिकारी कर्मचारी यांनासुद्धा आपण त्या ठिकाणी ही जबाबदारी दिलेली आहे. आता नेमकं काय उपाययोजना केल्या पोलिसांनी ह्या सगळ्या सांगायच्या नसतात, परंतु सामान्य नागरिकाची सुरक्षा राहण्याच्या अनुषंगानं ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागतील ते जास्त लोक सामील होतील मिरवणुकांमध्ये हे गृहीत धरून सर्व खबरदारी आपण घेतलेली आहे. अनुचित प्रकार घडणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे. नाही, याची आत्ता माहिती माझ्याकडे नाही, माहिती घेऊन सांगतो तुम्हाला मी. काय दिसत नाही, या बाबतीत आयुक्त स्वतः लक्ष घालतील, कारण नेहमीच आपण जसं शहरांचं लोकसंख्या वाढ होते, शहरांचं शहरीकरण वाढतं, त्यामुळं थोडासा मॅन पॉवर कमी पडतो पोलिसांचा, पोलीस दल कमी पडतं, म्हणजे मनुष्यबळ संख्या कमी पडते. परंतु आता भरती प्रक्रिया आपण चालू केलेली आहे, पोलीस दलाला 100% रिक्त पदं भरण्याची मान्यता शासनानं दिलेली आहे, त्यामुळे लवकरच ही रिक्त पदंसुद्धा भरली जातील आणि जेव्हा सफिशियंट मॅनपॉवर या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध होईल, पण तरीसुद्धा जी काही उपलब्ध मॅनपॉवर आहे त्यातनं क्राईम कमी करण्यासाठी संघटित कुठं गुन्हेगारी घडत असेल, रिपीटेडली तेच ते लोक अशा पद्धतीचे गुन्हे करत असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस सर्वच जिल्ह्यातल्या ठाणे जिल्ह्यातल्या सर्व पोलीस आयुक्तांना आणि ग्रामीणच्या अधीक्षकांना दिल्या जातील. धन्यवाद. वेगळा कशाला आता गणपती आहेत मी आज पालकमंत्री म्हणून सरकारी कामकाज करायला आलेलो आहे, पक्षाच्या बैठकीला येईन, त्यावेळी तुम्हाला महायुतीतल्या फॉर्म्युलाचं जागा वाटपाचं पक्षाच्या बैठकीला आल्यावर सांगेन, सरकारी इमारतीत पक्षाचे विषय बोलायचे नसतात. धन्यवाद. आपण कळवा हॉस्पिटलच्या बाबतीत त्यांना मुदतवाढ दिलेली आहे, डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस काय त्यांचं नाव धीरज कुमार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण समिती नेमलेली आहे, परंतु त्यांचाही अहवाल ह्यांनी जसं म्हटले तसे तो अहवाल माननीय आरोग्यमंत्री महोदयांकडे पाहिला जाईल, त्यामुळे तो अहवाल कदाचित लवकरच येण्याची शक्यता आहे. त्यांना मुदतवाढ दिलेली कदाचित संपत आली असेल, परंतु आरोग्यमंत्र्यांकडे तो अहवाल आल्यानंतर मी स्वतः आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करेल. जे कोणी दोषी असतील त्या अहवालामध्ये ज्यांच्यावर ठपका ठेवला जाईल त्यांच्यावर पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो नक्की कडक कारवाई केली जाईल. एक मुदतवाढ त्या आयोग त्या समितीला दिलेली आहे, लवकरच मिळेल असं वाटतंय. माझी मला उद्या कदाचित माझ्या आरोग्यमंत्र्यांच्या बरोबर भेट होईल, उद्या मी त्यांच्याशी भेटल्यानंतर समक्ष चर्चा करेन. नुसती चर्चाच नाही तर अहवाल जर आरोग्यमंत्र्यांकडे प्राप्त झाला असेल तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांच्याबरोबर संयुक्त चर्चा करून दोघं मिळून आम्ही ज्याच्यावर जर समजा कोणावर ठपका ठेवला असेल त्या अहवालामध्ये त्या समितीनं तर ज्या कोणाला जबाबदार धरला असेल त्याच्यावर माननीय आरोग्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री म्हणून मी आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करू. मला त्याची कल्पना नाही, ते तुम्हाला आरोग्यमंत्री सांगू शकतील. कसला डर आदित्यजी का डर? डरने वाले हम लोग नहीं आए.
उनको लगता है ऐसा खाली, वो उनके भ्रम में है, डरने वाले शिंदे सेना के लोग नहीं है। दौरा पुढे जाण्याची काही कारणं असतात, अनेक कारणं असतात, राज्यासमोरचे काही प्रश्न असतील किंवा आंतरराष्ट्रीय काही तिथल्या दौऱ्यामध्ये थोडासा फेरबदल झाला असेल, याचा अर्थ दौरा रद्द झालेला नाही। दौरा हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी नक्कीच होणार आहे आणि डरण्याएवढे आदित्य ठाकरे मोठे नाहीत। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।